हेडूं शिवसकाळ मित्रांनो, मी सूरज कुळे आपल्या ट्रॅव्हलिंग हिरा यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ताहुली शिखरावरती व तिथली संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी 3 सुमारास आम्ही घरामधून बाहेर पडलो. रात्रीपासून पडत असलेला पाऊस काही थांबवतच नव्हता, त्याची संततधार चालूच होती. त्याच पावसातून आजचा आमचा प्रवास चालू झाला. विरारहून 4:13 दादर फास्ट पकडून आम्ही वसईया रेल्वे स्थानकावरती आलो. तिथून 4:40 इंदोर दाऊद मेल पकडून कल्याणकडे रवाना झालो. साधारणतः 1 तासामध्ये आम्ही कल्याणला येऊन पोहोचलो. कल्याणहून ताहुली शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिवली गावामध्ये जाण्यासाठी बसेस किंवा लोकल ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहेत. कल्याणहून मलंगळला जाणारी एसटी बस पकडून तुम्ही कुशिवली या गावी येऊ शकता. बसचं तिकीट 25 रुपये आहे. आम्ही सकाळी 6 कल्याणला येऊन पोचलो. तोपर्यंत 6 मलंगळला जाणारी एसटी बस सुटली होती, म्हणून मग आम्ही रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. सातत्याने पडणारा पाऊस आणि बसेस लेट असल्यामुळे आम्हाला नाईलाजाने रिक्षाने जावं लागलं. रिक्षाचं भाडं प्रत्येकी 75 रुपये आहे. मित्रांनो, आपण जसं कुशिवली गावामध्ये उतरतो, तो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर एक घर दिसेल आवाला. तिथून लेफ्ट साईडून वरती झाला आपला रस्ता एक शिखरावरती बघू शकता इकडे. आणि हा पण आजूबाजूचा परिसर. जेव्हा आम्ही या गावामध्ये पोचलो तेव्हा तिथल्याच एका गावातल्या काकींनी आम्हाला नाश्त्यासाठी विचारलं. मग आम्हीही त्यांना होकार देत नाश्त्यासाठी त्यांच्या घरी गेलो. मित्रांनो, जर तुम्ही ताहुली शिखरावरती ट्रेकिंगसाठी येत असाल आणि जर तुम्हाला नाश्ता किंवा जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर त्याच काकींचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आजचे आपले ट्रेकिंग पार्टनर आहेत ते हे तिघेजण. पहिला येतो विनय आयर, मध्ये जो उभा आहे तो दत्तप्रसाद परब आणि त्याच्या बाजूला उभा आहे तो पंकज कुळे. चला मित्रांनो, असं झालं तर आमचा आजचा ट्रेकचा प्रवास चालू झाला आहे. आणि मित्रांनो बघू शकता, हा इथे चिंच झाड आहे. चिंच झाडाच्या इथून आपल्याला सर्व पुढे चालू जायचं आहे. आपण आलो इकडून. कुशिवली गावामधून एक बैलगाडी जाईल एवढी पायवाट शिखराच्या पायथ्यापर्यंत गेली आहे. ही पूर्ण वाट लाल मातीची आहे, पण पाऊस असल्यामुळे ती पूर्ण चिखलाची झाली होती. चिखलातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. त्यात सतत चालू असलेला पाऊस त्यामुळे आम्हाला कळून चुकलं होतं की आजचा हा आमचा ट्रेक ॲडव्हेंचरस आणि थ्रिलरने भरलेला असणार आहे. थोडे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला एक छोटा धबधबा लागतो. तो धबधबा पार करून गेल्यानंतर
अजून आपल्याला 3 ते 4 ओढे लागतात. ते ओलांडून झाल्यानंतर आपण ताहुलीच्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारणतः 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर आम्ही अजून एका धबधब्याजवळ येऊन पोहोचलो. पाऊस खूप असल्याने त्याचा प्रवाह थोडा जास्तच होता. मित्रांनो, हा धबधबा ओलांडूनच आपल्याला पुढे जावे लागते. धबधब्याच्या दुसऱ्या बाजूनेच एक पाय वाट शिखराकडे गेली आहे. वाटेवर प्रत्येक ठिकाणी अशी दिशादर्शक चिन्ह आहेत, त्यामुळे वाट चुकण्याचा काही संबंधच येत नाही. फक्त वरती गेल्यावर काही ठिकाणी आपल्याला एका जागी 2-2 वाटा पाहायला मिळतात, तिथे मात्र आपण वाट चुकू शकतो. ताहुली शिखराची माहिती बघायची म्हटली तर ताहुली हा किल्ला नसून हा एक शिखर आहे. जसं कळसुबाई शिखर, त्याचप्रमाणे हा ताहुली शिखर. ह्याची उंची साधारणतः 3487 फूट एवढी आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील ताहुली हा शिखर ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम समजातो. ताहुली हा शिखर प्रसिद्ध आहे तो त्याच्या 3 बेलाक सुळक्यामुळे. त्यातील एका सुळक्याचे नाव दाऊद तर दुसऱ्याचे नाव बामन आहे, व तिसरा सुळका हा पठाराच्या सर्वोच्च भागाला आहे. त्या वरच्या भागाला दादीमा ताहुली असे म्हणतात. उंच बेलाककडे व जाण्याच्या अवघड वाटा, यामुळेच ताहुली हा शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच हा दुर्लक्षित देखील आहे. म्हणूनच या शिखराला खूप कमी भटके भेट देतात. पावसामुळे झाडांना फुटलेली पालवी व नवनवीत रंगाची फुले मनाला भुरळ घालत होती. अशा हिरवळीतून आमचा प्रवास चालू होता. साधारणतः 2 तास चालल्यानंतर आम्ही पहाडेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचलो. मंदिराच्या समोरच एक कातलात कोरलेली पिंड आहे, व त्या पिंडीवरती नाग उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढील वाटेकडे मार्गस्थ झालो. मित्रांनो, मंदिरापासून थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे 2 वाटा पाहायला मिळतात.
त्यापैकी डावीकडून जाणारी वाट ही कुशिवळी धबधब्याकडे गेली आहे, तर उजव्या बाजूची वाट ही ताहुली शिखराकडे. गेले 3 तास आम्ही चालतच होतो. सातत्याने पडणारा पाऊस आणि गळत धुकं त्यामुळे चालताना आम्हाला खूप अडचणी येत होत्या. अशा वातावरणातून चालत असताना आम्ही रस्ता कधी चुकलो हे आम्हाला कळलंच नाही. वाट भटकल्यामुळे आम्ही घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. इथून काहीतरी इथून पुढे बघ, इथून बघ, इथून आहे पाण्याची वाट आहे. ती मोठी इथे ही पाण्याची वाट आहे बहुतेक. तिकडे निशाण दिसत नाही. जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही वाट शोधतच होतो. त्यानंतर काही वेळाने देवाच्या कृपेने आम्हाला वाट भेटली. मित्रांनो, आपण जेव्हा एवढ्या जवळ येतो तेव्हा आपल्याला वाट इथे आपल्याला दोन वाटा दिसत आहेत. एक वाट इकडे गेले आणि दुसरी वाट या साईडला वरती गेले. तर आपल्याला उजव्या साईडची वाट पकडायची आणि वरती जायचे. काही अंतर पार केल्यानंतर आम्ही ह्या ओसांडून वाहणाऱ्या धबधब्याजवळून पोचलो. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे
ह्या धबधब्याला खूप पाणी आलं होतं. एका बाजूला खोलदरी तर दुसऱ्या बाजूला ओसंडून वाहणारा धबधबा, यांच्यामधून वाट काढत आम्ही कसंबसं दुसऱ्या बाजूला येऊन पोचलो. धबधब्यापासून थोडं पुढे चालत आल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन वाट्या लागतात. त्यापैकी डाव्या बाजूची वाट ही दाऊद आणि बामन सुलक्याकडे गेली आहे, तर दुसरी वाट ही ताहुली शिखराच्या सर्वोच्च पठारावरती गेली आहे. तिथेच पाचपीर बाबांची कबर देखील आहे. आम्ही पहिलं या दोन सुलक्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. इथून पुढची वाट ही दाट जंगलाची आहे. जसजसं आम्ही जंगलामध्ये प्रवेश करत होतो तसतसं अंधार वाढत चालला होता. त्यात ते धुकं आणि पाऊस, त्यामुळे वातावरण एकदम भयंकर झालं होतं. दाट जंगलातून वाट काढत आम्ही उघड्या आकाशाखाली येऊन पोचलो. इथून पुढची वाट ही चढणीची आहे. पावसाचं प्रमाण आता वाढत चाललं होतं. त्यात आम्ही शिखराच्या वरच्या भागाला असल्यामुळे वाराही तेवढ्याच जोरात वाहत होता आणि धुक्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे पुढे जायचं की नाही यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मग पाऊस पण वाढत असल्यामुळे आम्ही मागे फिरण्याचा निर्णय घेतला. तिथून मग आम्ही ताहुलीच्या मुख्य पठाराकडे जायला निघालो. जवळजवळ 6 तास झाले आम्ही चालतच होतो, तरी पण ताहुलीचं शिखर काही आमच्या नजरेस येत नव्हता. खडी चढण असल्यामुळे चालून चालून आमचे पाय अक्षरशः गळ्यामध्ये आले होते. त्यात पाऊस आणि वाऱ्याने आम्हाला पूर्ण झोडपून काढलं होतं, तरी पण हार न मानता आमचा प्रवास चालूच होता. वरती साधारणतः 1 तास पायपीट केल्यानंतर आम्ही पाचपीर बाबांच्या कबरीजवळ येऊन पोहोचलो. आज पावसाने तर कहरच केला होता. दिवसभर त्याची संततधार चालूच होती व त्यात धुक्यातून समोरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे मग आम्ही हा शिखर उतरण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, पावसामुळे आपल्याला इथले मेन स्पॉट काही दाखवता नाही आलं, पण पुढच्या वेळी आपण इथे नक्की येऊ आणि इथलं निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हं.